तीन महिन्यांपासून कडकडीत बंद असलेली सलून दुकाने शासनाच्या आदेशानुसार रविवारपासून सुरू झालीत. नियमाचे पालन करीत तसेच सॅनिटायझर, हँडवॉश आणि सुरक्षा किटचा वापर करीत ग्राहकांचे केवळ केशकर्तन करण्यात आले. येथील ग्रामपंचायत चौकात असलेल्या भाकरी बंधूंनी ग्राहकांचे स्वागत करीत आजपासून कामाला सुरुवात केली. ग्राहकांसाठी देखील नियमावली ठरविण्यात आली असून ग्राहकांनी सुद्धा नियमाचे पालन करीत व्यवसाय करण्यास सहकार्य केले. व्यावसायिकाप्रमाणे संयम बाळगणारे ग्राहक संतोष सिंह गहरवार आणि अनिल हेवे यांनी सुद्धा सलून दुकान सुरू होताच व्यावसायिकांना सहकार्य करीत हँडवॉश व सॅनिटायझर फवारणी करून केशकर्तन करून घेतले. यावेळी ग्राहकांनी स्वतःचे टॉवेल व मास्क सुद्धा वापरले होते. जिल्हाधिकारी यांना व्यवसायाला परवानगी दिल्याने नांदगाव पेठ मधील नाभिक संघटनेचे पदाधिकारी गजानन भाकरे, सतीश भाकरे, संजय भाकरे, प्रताप देशमुख आदींनी शासनाचे यावेळी आभार व्यक्त केले. सलून व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिक आणि कारागिरांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान सडकत होते. मंगेश टाळे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.